so much. I think I don't want to say much about the film because the best joy of the film is to see it. पण दोन तीन म्हणजे जे मला मेन पॉइंट से स्ट्राइक होता त्या फिल्ममध्ये आणि ज्या रिझननी ज्या कारणाने मी ही फिल्म केली. पहिलं टायटल पोस्टर गर्ल, देर इज समथिंग अबाउट द टायटल इट सेल्फ ऑफकोर्स बिकॉज देर इज बीन पोस्टर बॉयज. सेकंड म्युझिक, वेन द सॉन्ग्स कम आउट, सम ऑफ देम आर ऑलरेडी आउट, सम मोर विल कम आउट, अँड वेन यू सी द विज्युअल्स दॅट गो विथ द साऊंड, आय एम शुअर दॅट्स गोइंग टू बी समथिंग दॅट एव्हरीबडी इज गोइंग टू लाईक इट. थर्ड, यू नो दिस इज अ कॉमेडी. तर आता आपले जे सगळे पिक्चर्स एकदम जोरात सुरू आहे, मराठी पिक्चर नटसम्राट आणि कटार अँड ऑल दॅट, त्याच्यानंतर असं कोणी म्हणत होतं हा एक असा बॉम्ब फुटणार आहे, म्हणजे यु नो सक्कस कॉमेडी, नो नॉनसेन्स ऑर ऑल नॉनसेन्स विच एव्हर वे यू लुक ॲट इट, जेन्युइन कॉमेडी. आणि आपण एक अजून ट्रेंड बघितला आहे की आजकाल काय होतं की साऊथहून डायरेक्टर्स येतात आहे, साऊथकडनं पिक्चर्स येतात आहे आणि आपण त्यांना मराठी कपडे घालून आणि असं करून आपला मराठी सिनेमा म्हणून टाकतो आहे. दिस इज जेन्युइन मराठी सिनेमा, दिस इज कोल्हापुरी मिरची, दिस इज विदर्भ, दिस इज ॲज मच मराठी ॲज इट गेट्स. इट इज ट्रू मराठी सिनेमा ॲट इट्स रस्टिक बेस्ट. सो आय थिंक दीज आर द फ्यू थिंग्स दॅट आय विल से, अँड लेट समीर से वॉट ही वॉन्ट्स टू टेल यू अबाउट द फिल्म फर्दर. नमस्कार. खरं म्हणजे सिनेमाबद्दल सांगण्याची एक फार महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या सिनेमाचं नाव पोस्टर गर्ल आहे आणि या सिनेमाची हिरोईन किंवा या सिनेमाचा हिरो ही या सिनेमाची कथा आहे जी हेमंत ढोमेने लिहिली आहे. हेमंत या सिनेमात काम पण करतो आहे. खरं म्हणजे इतकी इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे पोस्टर बॉईज नंतर आता आपण काय करायचं असा एक फार मोठा प्रश्न माझ्या मनात होता. आणि त्याच वेळेला नेमका आमचे मित्र पुष्पांग गावडे आणि हादी अब्रार या दोघांनी चलो फिल्म बनाय नावाची कंपनी सुरू केली आणि ते म्हणाले की आपण एक फिल्म करूया. आणि हेमंतच्या डोक्यात एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हेमंतला मी भेटलो आणि मग हेमंतचा आणि माझा सगळा प्रवास एकत्र सुरू झाला. मग त्याचा स्क्रीन प्ले असेल, हेमंतनी स्क्रीन प्ले आम्ही दोघांनी मिळून केला, हेमंतने जे डायलॉग्स आणि हे सगळे लिहिले. इतकं उत्तम आणि सकस स्क्रिप्ट मला या पोस्टर गर्लच्या रूपात मिळालं. पोस्टर गर्ल हे टायटलसुद्धा खरं म्हणजे पुष्पांक आणि हादी यांच्या डोक्यात खूप होतं. त्या दोघांनी पोस्टर गर्ल हे टायटलही ठेवलं. मला कदाचित त्यावेळेस असं वाटत होतं की याचं नाव वेगळं असू शकतं, पण अजित अंधारे सरांशी पण भेटल्यानंतर आणि एकूण सगळ्या वायकॉमच्या टीमबरोबर आणि आमच्या सगळ्या टीममध्ये याविषयी बरीच चर्चा झाली आणि आपण असं ठरलं की नाही, पोस्टर गर्ल हे टायटल खूप ॲप्ट आहे. पोस्टर बॉईजमध्ये त्या लोकांचे पोस्टर्स खूप वेगळ्या कारणांनी लागत होते. इथे ह्या सिनेमाचं नाव पोस्टर गर्ल असण्याचं आणखीन एक संयुक्तिक कारण हे आहे की जी मुलगी यात सोनाली काम करते तिच्या मागे हे सगळे आहेत, तर ती तिच्या कर्तृत्वानं एक काहीतरी फार अचीव करते. आणि जे मी आत्ता सांगणार नाही कारण तेच खरं म्हणजे खूप इंटरेस्टिंग पार्ट ह्या सिनेमातला आहे आणि जो आम्हाला खूप सिन्सिअरली मांडायचा आहे आणि जो आम्ही मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. तर तिचं कर्तृत्वानं तिचं पोस्टर लागतं म्हणून ती पोस्टर गर्ल आहे. सो मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये अशा खूप पोस्टर गर्ल्स आहेत ज्यांनी स्वकर्तृत्वानं त्यांचं एक नाव आत्तापर्यंत जमा केलं आहे, ठसवला आहे सगळा त्यांचा ठसा ह्या त्यांच्या कार्यातून. सो त्या सगळ्या पोस्टर गर्ल्सना आम्ही हा सिनेमा समर्पित करतो आहोत, पोस्टर गर्ल. आणि जसं अजित अंधारे सरांनी सांगितलं की अत्यंत एंटरटेनिंग पद्धतीनं एक अत्यंत सेन्सिबल असा विषय आम्ही मांडायचा प्रयत्न केला आहे. सो मला असा खूप काय म्हणतात त्याला ओव्हर कॉन्फिडन्स नाही आहे, पण कॉन्फिडन्स जरूर आहे की ते तुम्हाला आवडेल आणि तुम्ही निश्चितपणाने त्याबद्दल त्याला ॲप्रिशिएट कराल. आता मी या सिनेमाचे माझे चलो फिल्म बनायचे जे माझे दोन मित्र आहेत पुष्पांग गावडे आणि हादी अब्रार या दोघांना इकडे येण्याची विनंती करतो. पुष्पांग आणि हादी आम्ही तिघांनी मिळून एक काहीतरी बघितलं स्वप्न आणि आम्हाला जॉईन झाला हेमंत ढोमे. सो मी त्याला आता बोलवतो, लेखक आणि ज्यानं या सिनेमात काम केलंय, लेखक हेमंत ढोमे. आता मी बोलवतो ॲक्च्युली सगळ्यात व्रात्य माणूस जो आहे आमच्या टीममधला जितू जोशी, ज्याला तुम्ही एक वर्सटाईल ॲक्टर म्हणून आत्तापर्यंत बघितलेला आहे. अनेक नाटकांमधनं सिनेमांमधनं जितूनी खूप चांगली भूमिका, त्याचं दोन स्पेशल नावाचं नाटक खूप चाललंय. त्यानंतर आमचा दुसरा, मला वाटतं आम्हाला खाली पडायला लागणार थोड्या वेळात, मी बोलवतो अनिकेत विश्वासरावला. अनिकेत, अनिकेतला तुम्ही बऱ्याच सिनेमांमधनं पाहिलंय, माझ्याबरोबर पोस्टर बॉईजमध्ये सुद्धा अनिकेत होता. सो पोस्टर बॉईजमधले बघायचं झालं तर मी, हादी,
पुष्पांक आणि अनिकेत आणि आमचा एक ऋषिकेश जोशी नावाचा मित्र जो आज इथे नाही आहे, ऋषिकेशला पण तुम्ही बघितलं होतं पोस्टवाज, तो पण या पोस्टर गर्लमध्ये आहे. मग मी सिद्धार्थ मेननला इथे बोलवतो आहे. सिद्धार्थ मेनन अतिशय उमदा नट, म्हणजे काल आम्ही एका कार्यक्रमात गेलो होतो, पोरी जवळपास पडण्याच्या बाकी होत्या सिद्धार्थच्या अंगावर. सो एक नवीन चॉकलेट बॉय मिळाला वगैरे असं मी सुद्धा काहीतरी वाचलं पेपरमध्ये. सो सिद्धार्थ आहे. खरं म्हणजे एवढ्यावरच ही टीम थांबत नाही आहे. संदीप पाठक नावाचा आमचा मित्र आहे जो आज इथे नाही आहे, अक्षय मुलांच्या रांगेत नाही आहे, हा यांचा बाप आहे, त्यामुळे काळजी करू नका. आणि आता नेहा शितोळे जी आमची मैत्रिणी आहे, जिने यात एक छान रोल केला आहे, ऋषिकेश जोशीच्या बायकोचा रोल केला आहे नेहानी. नेहा थिएटर करते आणि फिल्म्स पण करते. आणि आता बोलवतो मी आमची पोस्टर गर्ल सोनाली कुलकर्णी, जिच्यासाठी हे सगळे वेडे झाले आणि आम्ही सुद्धा झालो. या सो ह्या सिनेमात आता ही वरमाळ कुणाच्या गळ्यात घालणार हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. मला वाटतं अजित सर आपण बाजूला जाऊया का? तुम्ही चला. जयवंतराव तुम्ही पण चला या. हां एक फोटो. या एक फोटो. आपण प्रश्न उत्तरांना सुरुवात करूयात. हे बा आता जरा मी तुम्ही आता मराठी रिजनल सिनेमा बघितला तर ही एक अशी वेळ आहे, दोन तीन ट्रेंड्स ते बरोबर आलेले आहे. पहिलं म्हणजे एक्झिबिशनमध्ये जो आपल्याला सपोर्ट मिळतो आहे, इव्हनिंगचे शोज जे आपल्याला एक्झिबिशन सेक्टरकडनं मिळतात आहे, एवढा सपोर्ट नव्हता तेव्हा. अँड तेव्हा जर तुम्ही बघितले जे नंबर्स येत होते मराठी सिनेमाचे, ते नंबर्स ॲव्हरेज पुष्कळ कमी होता. आता जसं तुम्ही बघताय आणि सिनेमा सिरियस असला, कल्ट असला, इनोव्हेटिव्ह असला किंवा मास असला, तरी आपण बघतोय की जे नंबर्स येतात आहे बॉक्स ऑफिस कलेक्शन, म्हणजे ते दाखवतात आहे की आता लोक जातात ते थिएटर्समध्ये. सो आय थिंक दिस इज अ व्हेरी गुड टाईम टू रीफोकस ऑन यु नो मराठी सिनेमा, अँड दॅट्स वाय वी वॉन्ट टू सेट इट राईट. अँड ॲज आय सेट, वी हॅव हॅड फॅन्टॅस्टिक सक्सेस इन हिंदी अँड एज वेल इन इंग्लिश, अँड वी हॅव टू सेट दॅट राईट इन मराठी सिनेमा. अँड वॉट बेटर दॅन दिस फिल्म टू टेक टू ट्राय अँड चेंज दॅट रेकॉर्ड, यु नो दॅट्स द होल अटेम्प्ट. सोनाली मॅडम
की आपण एक बऱ्याच दिवसांनी नायिका प्रधान चित्रपट येतोय आणि आपला पण लीड रोल आहे, तर आपलं काय मत आहे आज मराठी चित्रपटामध्ये नायिकांचं काय स्थान आहे असं आपल्याला वाटतं? नायकांचं स्थान नेहमीपासूनच खूप महत्त्वाचं राहिलेलं आहे, पण गेल्या काही वर्षांमध्ये बरे असे सिनेमे आले नाही आणि तो ट्रेंड असतो माझ्या मते, आता परत सुरू होईल असं वाटतंय. पण ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन महत्त्वाचं मला असं वाटतं की नायिका प्रधान सिनेमा असो किंवा तुम्ही लीड रोलमध्ये आहात, या पलीकडे हा सिनेमा महत्त्वाचा यासाठी वाटतो की हा विषय खूपच अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्याच्यावर अशा पद्धतीने कधीच पाहिलं गेलं नव्हतं. आणि त्या विषयाला पोहोचवण्यासाठी महाराष्ट्रभरात आणि तमाम मराठी प्रेक्षकांपर्यंतचा मी चेहरा आहे हे जास्त महत्त्वाचं वाटतं मला नायिका प्रधान सिनेमा करण्यापेक्षा. आणि तो विषय इतक्या उत्तम पद्धतीने मांडला गेला आहे की मुळात मी फक्त त्याचा चेहरा असूनच माझ्यासाठी खूपच होतं तेवढंच, पण माझ्याकडनं उत्तम काम करून घेतलं. एक ॲक्ट्रेस म्हणून आत्ताचा जो काळ आहे, जो इरा आहे, तो खूपच छान आहे असं मला वाटतं, कारण खूप एक्सपेरिमेंट्स होत आहेत, खूप संधी मिळते वेगवेगळ्या पद्धतीची कामं करायची, आणि त्यात पोस्टर गर्ल एक वेगळाच सिनेमा आहे असं मला वाटतंय. आणि जेव्हा तुम्ही माझं काम बघाल, जेव्हा ह्यातली हिरोईन बघाल, आम्ही ॲक्च्युली म्हणतो की ती हिरोईन नाही आहे, ती हिरो आहे, तो हिरो आहे या सिनेमाचा, कारण तिच्या माध्यमातनं एक खूप अत्यंत इंटरेस्टिंग गोष्ट उलगडत जाते आणि तो विषय लोकांसमोर येतो. आणि तशी ट्रीटमेंट पण आहे, म्हणजे कालच तुम्ही गाणं पाहिलं असेल आवाज वाढव डीजे, हे अत्यंत डान्स ओरिएंटेड गाणं आहे, पण मी यात नाचत नाही आहे. आणि हा सगळ्यात मोठा USP आहे या सिनेमाचा आणि या गाण्याचा, की मला याच्यात नाचवलेलं नाही आहे. आणि जर तुम्ही गाण्याचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्यात सिनेमाचे काही शॉर्ट्स आहेत ज्याच्यातनं आपल्याला कळतं की ती हिरो आहे, म्हणजे अशा लाईन्स पण आहेत सांगणाऱ्या की तो हिरो आहे. म्हणूनच मला वाटतं की संपूर्ण ट्रीटमेंटमधनं, संपूर्ण कॅरेक्टरमधनं नायिका ज्या पद्धतीने प्रेझेंट होते ती आत्तापर्यंत तरी झालेली नाही आहे. आणि मी माझ्या माध्यमातनं हे होतं आहे याचा मला खूपच अभिमान आणि आनंद आहे. सोनाली, यामध्ये तशी तू एकटी आहे आणि आजूबाजूला एवढे सगळे पुरुष आहेत, किती कम्फर्ट वाटलं आणि किती डिफिकल्ट झालं? डिफिकल्ट अजिबात नाही झालं, कारण सगळेच मित्र आहेत. वा वा वा, आम्ही आतमध्ये खूप जोक्स मारत होतो आणि साधारण जित्या म्हणत होता की आपण आता सुटूयात, सगळे ठीक आहे, प्रेस कॉन्फरन्स आहे, फॉर्मल इव्हेंट आहे, पण आपण जसे आहोत तसे वागूयात. आणि सगळ्यांना वाटतं अरे अजित सर आहेत मध्ये आम्ही जरा कसं वागायचं, पण अजित सरांनीच स्टेजवर येऊन ओपनिंग मारलेली आहे त्यामुळे. पण येस, प्रश्नाचं उत्तर की अजिबातच डिस्कम्फर्ट नव्हतं, हे सगळे मित्र आहेत आणि सगळ्यांनी मला खूप सांभाळून घेतलंय आणि खूप मदत केली काम छान करण्यासाठी. इतरांना कसं वाटलं तुझ्यावर काम करताना? हो अच्छा, कुठून सुरुवात करायची? एक तर तुम्हाला हा प्रश्न का विचारावं असं वाटलं होतं की डिस्कम्फर्ट वगैरे का? अनिकेत विश्वासराव, जितेंद्र जोशी, हेमंत डोमे, हां सिद्धार्थ मेनन, किती चांगले. आणि बरं दिग्दर्शक समीर पाटील आहे, म्हणजे एवढं तरी नाही का तो आम्ही ठीक, म्हणजे असं बरं. हिच्याविषयी सांगू, गमतीचा भाग सोडून द्या, पण मला असं वाटतं की हा असा सिनेमा आहे, आम्ही सगळ्यांनी याच्यामध्ये कामं केली आहेत, परंतु मला वाटतं याचं जे लेखन आहे ते लेखन इतकं दर्जेदार आहे. आणि दर्जेदार असताना सुद्धा, म्हणजे आपल्याकडे बऱ्याच वेळेला असं होतं ना की एक अत्यंत दर्जेदार सिनेमा आहे पण तो आउट ऑफ द बॉक्स आहे, म्हणजे तो असा बॉक्स ऑफिसवर नाही चालला, पण तो सिनेमा फार चांगला आहे असं नाही, हा चालणारसुद्धा आहे, हा लोकांपर्यंत पोहोचणारसुद्धा आहे, आणि तरीसुद्धा दर्जेदार आहे, विनोदी आहे तरी दर्जेदार आहे, आणि हा विनोद अत्यंत गंभीररित्या केला गेलेला विनोद आहे. सोनाली कुलकर्णीबद्दल बोलायचं झालं तर मला असं वाटतं आजपर्यंत, मी स्वतः प्रेक्षक म्हणून सांगतो, सहकलाकार म्हणून सांगतो, आजपर्यंत तिची जी काही प्रतिमा आहे, छबी आहे समाजामध्ये, या क्षेत्रामध्ये, सिनेक्षेत्रामध्ये, कलाक्षेत्रात, ती छबी तिची आणि एकंदरीतच मुलीची छबी बदलण्यासाठी हा सिनेमा अत्यंत उपयुक्त आणि परिणामकारक ठरेल याविषयी माझ्या मनात शंका नाही. आणि त्यासाठी कलाकाराची ती बांधिलकी असलीच पाहिजे, त्यांना कष्ट घेतलेच पाहिजे, परंतु कष्टाच्या पलीकडे जाऊन, मेहनतीच्या पलीकडे जाऊन एक काहीतरी एक्स फॅक्टर तुम्हाला लागतो,
एखाद्या रोल एखादा रोल करण्यासाठी, तो जर आला तर तुम्ही त्या यशाच्या पलीकडे काही काळ लोकांच्या स्मरणात राहता असं मला वाटतं. आणि यामध्ये सगळ्यांचेच एफर्ट आहेत, परंतु सोनाली जे जी मेहनत या सिनेमासाठी घेतली ती वाखाणण्याजोगी आहे, आणि ते आपल्याला 12 फेब्रुवारीपासून लक्षात येईलच काय आहे ते. मजा आली. तेच उत्तर आहे, प्रश्न वेगळा घेऊ. अंधारे सर, अजित सर, तुम्ही रिलीजचं काय प्लॅनिंग केले? म्हणजे आता नटसम्राट कलकत्ता, दिल्ली, मध्य प्रदेश असं सगळीकडे रिलीज झाले, तुमचा काय एक्सपोजर आणि हिपा? गुरुच्या मागे ट्रेलर तुम्ही बघितलाच असेल, तर बघितला कालच बघितला तो ट्रेलर लोकांकडे. गुरु बघितला, कालच गुरु बघितला. म्युझिक एक अत्यंत इम्पॉर्टंट गोष्ट आहे या फिल्ममध्ये. आणि हे मी जसं म्हटलं, दिस इज मराठी सिनेमा, वी आर नॉट कन्फ्युज्ड अबाउट दिस. आय एम नॉट कन्फ्युज्ड दॅट यु नो पीपल इन नॉर्थ इंडिया शूड सी दिस. दिस इज कोर मराठी सिनेमा, सो इट विल गेट वॉट द बेस्ट मराठी सिनेमा शूड गेट. दॅट इज वॉट वील डू अबाउट इट. आपण एक मानलेले डीओपी आहात, तर या चित्रपटामध्ये एकदा आपलं प्रोडक्शनचा काय अनुभव? नाही, बोललंच पाहिजे एक वेगळ्या साईडनी. त्याचा आधी रंग वेगळा होता, तो असा झाला. नाही, मी बरेच फिल्मला डीओपी आहे, पण एका वेगळ्या अँगलनी मला फिल्मकडे आता बघण्याचं प्रोसेस मला ती जाणून घेता आली या फिल्मच्या प्रोसेसमध्ये सगळं. आणि हे सगळे कलाकार, हे सगळे मित्रच आहेत, त्यामुळे मला त्रास नाही झाला कुठल्या गोष्टीचा. अँड आय हॅड फन अक्रॉस द फिल्म मेकिंग. आणि ही फिल्म केल्यानंतरही मी असं सांगेन की मी असं नाही की एखादा प्रोड्युसर फिल्म करतो आणि त्याचा विचार होतो की नाही यार बस हो गया, एक ही फिल्म करते, असं नाही आहे. ही फिल्म झाल्यानंतर पण आम्ही सगळे मिळून दुसरी फिल्म करणार आहोत. आणि मजा आली खूप फिल्म करताना. हो, मीच केलं. खूप चांगला शब्द अनुभव. भारत असता आवाज नाही, खूप चांगला शब्द आहे अनुभव. खरंच हा सिनेमा करण्याचा खूप चांगला एक हा अनुभवच आहे, आणि ह्या चित्रपटाचा मी एक भाग आहे हे माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि हे माझ्यासाठी एक प्राईड आहे, कारण सिनेमाचा जो सब्जेक्ट आहे, आणि हेमंत आणि समीरने एक गटसी एफर्ट आहे असं मी नक्कीच म्हणेन. आणि ह्या रोलसाठी माझी निवड केली ह्याचं सगळं क्रेडिट ह्या दोघांना जातं ॲक्च्युली, कारण ह्यांना स्वतःला एक्सपेरिमेंट करायची सवय असल्यामुळे मला हा रोल मिळाला, नाहीतर कोणी असं बघितलंच नसतं. म्हणजे म्हणजे समीरने पोस्टर बॉईजमध्ये मला कास्ट करून एक वेगळा रोल दिला होता, तिथे मला काहीतरी थोडंफार जमतं असं दाखवण्याची एक संधी दिली होती यांनी, त्यामुळे टोटली काहीतरी वेगळं या सिनेमात करूया म्हणून कॉन्शियस एफर्ट घेऊन हा रोल त्याने दिला. आणि आय होप तुम्हाला सगळ्यांना तो रोल खूप आवडेल. आणि सोनालीबद्दल जर सांगायचं झालं तर काम तर ती चांगलं करतेच, ती एक चांगली ॲक्ट्रेस आहे, ती एक स्टार आहे, नो डाऊट अबाउट इट. पण त्याहून पलीकडे एक ॲक्टरकडे जे असावं लागतं ती म्हणजे सिन्सिरिटी आणि डिसिप्लिन. ते तिच्यामध्ये म्हणजे मी पहिल्यांदाच काम करत होतो सोनालीबरोबर, म्हणजे आम्ही फक्त इव्हेंट्सच्या निमित्ताने वगैरे भेटायचो थोडा वेळ, पण आत्ता ती सिन्सिरिटी बघून खरंच मी खूप खूप इम्प्रेस झालो आणि आय वॉज बोल्ड ओवर. आणि तुम्हाला सरप्राईज वाटेल की इतकी वर्ष आम्ही सगळे काम करतो आहे पण सगळेच एकमेकांबरोबर पहिल्यांदा काम करत आहेत, त्यामुळे काम पहिल्यांदा करतात, म्हणजे मित्र ओळख आधी होती, त्यामुळे एक खूप चांगला एक फ्रेंडशिप आणि बॉन्डिंग आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये झालं आहे, आणि ते तुम्हाला चित्रपटात नक्की दिसेल. चित्रपट हिंदीमध्ये पण येणार आहे.
मी म्हटलं ना तुम्हाला आतमध्ये, हिंदीमध्ये आम्हाला पुष्कळ संधी मिळाली, आम्हाला मराठीमध्ये संधी हवी. जर ती मिळाली तर आमचा उद्देश संपूर्ण झाला. मग आपण पाहू त्याच्यानंतर. आणि काय, तुम्ही मगाशी एक प्रश्न विचारला होता की ग्लोबल सिनेमा करत असताना मराठीकडे कसे वळलात. महत्त्वाची, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोनच उदाहरणं देतो. एक ज्यांचं नाव आहे दादासाहेब फाळके, ते मराठीच होते. आणि दुसरं उदाहरण आहे, एक मुलगा होता जो म्हणाला होता हे विश्वची माझे घर, तो मराठी होता, त्याचं नाव ज्ञानेश्वर. त्यामुळे मराठी सिनेमा आणि मराठी कलाकृती ही ग्लोबलच असते. प्रत्येक ठिकाणची माती वेगवेगळी असते, त्याचा सुगंध वेगवेगळा असतो, पण शेवटी बी जे तुम्ही लावाल, जसं बी रुजवाल तसंच रोप येतं. कारण प्रत्येक मातीचा गुणधर्म हा प्रजनन करणं हाच असतो, आणि तेच आहे मराठी सिनेमाचं. त्यामुळे मराठी सिनेमा मोठाच आहे. कुठल्याही ग्लोबल सिनेमा, फँड्री नावाचा चित्रपट कुठल्याही ग्लोबल सिनेमापेक्षा कमी नाही आहे. सो मराठी सिनेमा हा मोठाच आहे. त्यामुळे आमचा सिनेमा हा ग्लोबलच आहे. कारण हा असा विषय जो आम्ही आज मांडतो आहे तो हिंदीमध्ये कोणाची टाप झालेली नाही आजपर्यंत मांडण्याची. तो विचार करणारा मुलगा हेमंत ढोमे मराठी आहे, ते बनवणारा मुलगा समीर पाटील हा मराठी आहे, आणि ते बनवणारे पुष्पांग आणि हादी आणि वायाकाम हे मराठीच आहे. त्यामुळे अभिमानानं मराठी फेटा घालून सांगतो, ग्लोबल आहे. थँक्यू सो मच. जय फोटोग्राफ हो गया, जय बीच में गंभीर सिचुएशन में एक लड़की आती है इस गांव में, जो कि मैं हूँ. और ऐसा होता है ना कि सब भूखे हुए अगर लोग बैठे हो, उनके सामने एक सजा हुआ खाने का खाना अगर परोस दिया जाए तो सब उस पर टूट पड़ते हैं. वैसे ही होता है कि इस रूपाली थोरात पे सारे गांव के लड़के टूट पड़ते हैं शादी के लिए. रूपाली थोरात का रोल मैंने किया है ऑब्वियसली, जो कि पोस्टर गर्ल है. अब वो पोस्टर गर्ल कैसे बनती है, फ्रॉम रूपाली थोरात इज द एक्चुअली जर्नी, और उसका गांव में आने का मकसद क्या है और वो किस तरह से अटक जाती है, ये एक्चुअली इस फिल्म की जिस्ट है. मैं पहली बार इस तरह की फिल्म कर रही हूँ जहाँ पे इतने सारे एक्टर्स हैं, इतने सारे कैरेक्टर्स हैं, मगर हीरो फिल्म का हीरोइन है. मुझे बहुत बहुत गर्व है कि इस तरह का एक
यू नो इतना गंभीर मुद्दा जो एक्चुअली लोगों तक पहुंचना बहुत ज़रूरी है वो मेरे माध्यम से पहुंचाया जा रहा है. मैं इस फिल्म का चेहरा हूं, इसका मुझे बहुत बहुत अभिमान है. फिल्म की बात करें तो फिल्म में काफ़ी सारे एक्टर नज़र आ रहे हैं, एक्ट्रेस खाली आप नज़र आ रही जी, तो कितना स्पेशल फील कर रही हैं? बहुत स्पेशल फील कर रही हूँ. आई एम सो प्राउड, प्रिविलेज्ड एंड आई थिंक दिस इज़ ब्यूटिफुल. मुझे इतना प्यार कभी किसी फिल्म सेट पे नहीं मिला है. इतने सारे बॉयज़ हैं, इतने सारे मेरे दोस्त हैं, सब मुझे पूरी शूटिंग के दौरान पैम्पर करते थे. अभी भी बहुत मज़ा आ रहा है. एक्चुअली दिस इज़ लाइक ड्रीम कम ट्रू कि आप अकेले हो और सब आपको रानी की तरह ट्रीट कर रहे हैं. अभी मैं ये पूछना चाहूँगा, आपने ग्रैंड मस्ती में भी काम किया है, बॉलीवुड में काम किया है, ये मराठी फिल्म है, जो ह्यूमर पोर्शन होता है ये समझते कि रीजनल फिल्म में ज़्यादा सेंसेबल होता है, ज़्यादा क्लीन होता है? नहीं, हर तरह की फिल्म होती है. अभी तक मराठी में मेरे हिसाब से ऑब्वियसली दादा कोंडी के ज़माने में वो इस तरह की फिल्में बनाते थे जो कि थोड़ी सी बिलो द बेल्ट कॉमेडी होती थी. अभी आजकल की फिल्में ऐसी बनती नहीं है मराठी में. आई थिंक इट्स फिल्म टू फिल्म, हर फिल्म का एक जॉनर होता है. कॉमेडी में भी बहुत सारे जॉनर्स हैं. एक है बिलो द बेल्ट कॉमेडी, एक है सिचुएशनल कॉमेडी, एक है फार्सिकल, एक है सार्कास्टिक. लेकिन इस फिल्म का जो ह्यूमर है वो बहुत ही अलग है. ये है ब्लैक ह्यूमर और ब्लैक ह्यूमर में सबसे इम्पॉर्टेंट होता है आपका सब्जेक्ट. और जिस तरह से इस फिल्म का सब्जेक्ट और ह्यूमर क्या बोलते हैं मर्ज हुआ है, आई थिंक दैट इज़ द यूएसपी ऑफ दिस फिल्म. बॉलीवुड प्रोजेक्ट पे काम करना चाह रहे हैं? जी नहीं, फिलहाल हम बॉलीवुड वालों को मराठी में लेके आ रहे हैं. सो आई एम सो ग्लैड कि वाईकॉम 18 मोशन पिक्चर्स ऐसी फिल्म, इतनी बड़ी मराठी फिल्म को प्रेजेंट कर रहा है. फिलहाल मुझे लगता है कि जब हम हिंदी वालों को मराठी में ला रहे हैं तो हमको हिंदी में फिलहाल जाने की ज़रूरत नहीं है. जैसे कि कॉमेडी फिल्म है तो सेट पे कुछ कॉमेडी सीन्स? बहुत 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 कॉमेडी होती थी सेट पे, क्योंकि ये सारे एक्टर्स बहुत ही उमदा कॉमिक एक्टर्स भी हैं, उनकी सबकी टाइमिंग भी बहुत अच्छी है. अनफॉर्चुनेटली मैं फिल्म में कॉमेडी नहीं कर रही हूँ, मगर ऑन द सेट यस बहुत धमाल होती थी, बहुत मज़ा आता था और उसी तरह फिल्म हंसते खेलते बन गई. थैंक यू. क्या इंस्पायर्ड किया आपको इस फिल्म प्रोड्यूस करने के लिए? ऐसा क्या सब्जेक्ट आपको खास लगा या क्या ऐसा लगा कि आपने ये फिल्म प्रोड्यूस करने की सोचा? हिंदी में? ओके. देखिए, अगर अभी आप एक्साइटमेंट देखें कौन से सिनेमा में है, तो वो मेरे ख्याल से सबसे ज़्यादा मराठी सिनेमा में है. और वो इसलिए है क्योंकि थिएटर्स में जब लोग आते हैं तो उस सिनेमा में सबसे ज़्यादा एक्साइटमेंट होता है. और जिस तरह की फिल्मों को आप की सक्सेस आप मराठी में देख रहे हैं, वो सक्सेस इनफैक्ट आज आपको हिंदी में भी नज़र नहीं आएगी. तो सिनेमा के लिए सबसे इम्पॉर्टेंट है थिएटर में फुटफॉल्स, और अगर वो हम देखें तो वो इस वक्त मराठी सिनेमा में सबसे ज़्यादा है. सबसे ज़्यादा उत्साह है, एक एनर्जी है. और ऐसे टाइम पर ही आप अगर उस मार्केट में अपना कुछ ऐसा काम कर सकें जिससे आपका एक स्थान बने, तो वही हमारा उद्देश्य है. और इसीलिए हम इस फिल्म को लेके आए. बहुत सी हमने हिंदी में फिल्म की हैं जिन्हें लोगों ने वुमेन ओरिएंटेड कहा है या दे हैव बीन हीरोइन लेड. वी डिड नॉट डू इट थिंकिंग दैट वे, बट दैट इज समहाउ एन इमेज. सो वेदर इट्स विद्या बालन, वेदर इट्स यू नो कंगना, वेदर इट्स प्रियंका. सो आई थिंक विद दैट, विद नाउ सोनाली, वी विल होपफुली बी एबल टू चेंज और एक्सटेंड दैट इन मराठी एज वेल. So that is our attempt. Let's see. So as an actress, what USP do you define in Sonali? Actress or what do you think USP? See, I think she is right now ruling the Marathi audience the way at some point, let's say, Sridevi has ruled in Hindi or Madhuri has ruled in Hindi, where you touch a lot of people across. You have, let's say, your glamour quotient, your star quotient, but then you also have an ability to pull off some roles which need not be glamorous or which need not dwell on your star quotient, like Sridevi did in Chaalbaaz, you know. So I think Sonali is at that phase in her career where she can really do something like this and go and grow to the next level. And we hope that this is the film which will help in that journey. So in the future also you are supporting the regional film, especially talking about the Marathi film as such? We are saying regional films should support us. It's not a question of we supporting regional films. It's an important market. Okay. In India, half of the film industry people don't realize is actually in regional cinema. And therefore, to succeed in this cinema is extremely vital. If you don't succeed in regional, your success is not complete.
देखिए हमारी जो पिछली मराठी फिल्म थी झपाट लेला उसकी भी मार्केटिंग आपने देखी थी और उस तरह का जो एक एक्साइटमेंट हो गया था कि पहली बार एक 3D मराठी फिल्म वो भी झपाट लेला आ रही है, तो उस तरह की मार्केटिंग सक्सेस और मार्केटिंग स्ट्रेंथ हम लोगों की चाहे वो रीजनल हो या हिंदी हो वो देखा गया है। इसमें भी अगर आप देखें तो ऑलरेडी म्यूजिक इज़ वेरी पॉपुलर। इफ़ यू सी मोस्ट ऑफ द टीवी शोज वी आर ऑलरेडी देयर, द स्टार कास्ट इज ऑलरेडी बीन देयर ऑन ऑल 3 इंपॉर्टेंट चैनल्स। सो दिस फिल्म विल बी ऑल ओवर, यू नो, व्हेन वी डू अ फिल्म वी डू इट होल हार्टेडली। तो हमारे लिए ये फिल्म बहुत इंपॉर्टेंट है एंड आई थिंक दैट्स व्हाट विल शो इन द मार्केटिंग एंड द वे द फिल्म गेट्स प्रमोटेड एज वेल। थैंक यू।